लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपला होणार का असा सवाल उपस्थित केला होता, मात्र पक्षश्रेष्ठींनी या निवडणुकीकडे लक्ष दिलं असल्यानं अंतर्गत गटबाजीवर अंकुश घालण्यास पक्षाला यश मिळाले. लातूर जिल्हा परिषदेत अखेर भाजपला सत्ता कायम ठेवण्यामध्ये यश मिळालंय. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या राहुल केंद्रे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भारतबाई सोळंके यांची निवड झाली आहे. त्याबद्दल मी माझ्या भारतीय जनता पार्टीचे माझे नेते माझे गोराचे सुपुत्र राज्याचे माजी मंत्री संभाजी रोमय्या पाटील निलंगेकर यांचंही मनपूर्वक आभार थोडं त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून या सदस्यांनी या ठिकाणी मला या अध्यक्षपदावर बसवलं आणि सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि निश्चित रूपानं एक चांगलं कारभार जे आमच्या राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील की प्रजाताई मुंडे असतील, आदरणीय भैयासाहेब असतील, यांनी जे 5 वर्षामध्ये एक चांगलं काम करून दाखवलं, 5 वर्षामध्ये पारदर्शक कारभार करून दाखवला, 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला जसं एक वेगळं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करून दाखवलं त्याच पद्धतीचं काम या लातूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित रूपानं करून दाखवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. नक्कीच.